कालच आपल्या राज्यामध्ये आपण एक नवीन आघाडी होताना बघितली शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांचं वंचित बहुजन आघाडीची त्याचे काय परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये होतील फार परिणाम होतील असं मला वाटत नाही याचं कारण काय आहे की शेवटी मला असं वाटतं की ही आघाडी केवळ भाजपला विरोध म्हणून झाली आहे अन्यथा बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना यांच्या विचारातला अंतर आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब वा वा आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं त्यावेळी भाजपनी नामविस्ताराचं समर्थन केलं पण शिवसेनेने नामविस्ताराचा विरोध केला होता मंडल आयोग ज्यावेळेस आला त्यावेळेस मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचं समर्थन हे भाजपने केलं होतं पण शिवसेनेने त्याचा विरोध केला होता सर्वच प्रकारचं आरक्षण हे रद्द करून ते आर्थिक निकषावर केलं पाहिजे अशा प्रकारची एक सातत्याची भूमिका शिवसेनेची राहिली आहे त्यामुळे या सगळ्या म्हणजे जी काही भूमिका आर पी आयची होती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती किंवा आता बाळासाहेब आंबेडकरांची आहे याच्या पूर्ण विपरीत अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेसोबत बाळासाहेब आंबेडकरांना जावं लागतं याचा अर्थ असा आहे की आता भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत पण मला असं वाटतं जनतेला हे समजतं बाळासाहेबांसमोर दुसरा प्रश्न असा आहे त्यांना असं वाटतं की सातत्याने ते अकोल्यातनं निवडणूक लढले आणि ते काही जिंकून येऊ शकले नाहीत आता त्यांना असं वाटतं की शिवसेनासोबत आली तर कदाचित हिंदुत्ववादी मतं जी आहेत ती आपल्यासोबत येतील पण त्यांना माहिती नाही की हिंदुत्ववादी मतांनी शिवसेनेची साथ ऑलरेडी सोडलेली आहे कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं तर हिंदुत्ववादी मतं ही शिवसेनेसोबत राहतील कशी त्यामुळे मला वाटत नाही की याचा फार परिणाम होईल पण पर निश्चितपणे आता त्यांनी युती केली आहे तर आपण बघूया निवडणुकीत काय त्याचा परिणाम होतो